नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार। पाहुयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा। सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीचा उद्रेक खूप झपाट्याने होतो आहे। कोरोना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र परिश्रम घेत आहेत। महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्या पुढाकाराने कोल्हापूर रोड सांगली येथे सुरू होत असलेल्या 120 बेडच्या कोविड हॉस्पिटलसाठी 25 बेडचा संपूर्ण सेट प्रदान करण्यात आला। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त श्री नितीन कापडणीस या बॅचचे शिवसेना मिरज तालुका प्रमुख सुरेश पाटील, बालरोग तज्ज्ञ अमोल खोत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर माधव कुंभार, मुकेश शेटजी, नितीन चौगले, अल्ताप पिरजादे, दीपक सन्मुख, राजू देवकुळे, महेश काकडे, पद्मन दासानी उपस्थित होते। आणि आम्ही आवाज दिल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्ये त्यांच्यामार्फत मेसेज आला की या कोविड हेल्थ सेंटरसाठी आम्ही 25 बेड पूर्ण सेटचं द्यायला तयार आहोत आणि जवळजवळ 1.5 ते 2 लाखांचं साहित्य या 1992 बॅचने आम्हाला मदतीच्या स्वरूपात दिलेलं आहे। महानगरपालिका क्षेत्रात स्वतःचं डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करताना मिळणारी प्रत्येक मदत अतिशय महत्त्वाची आहे आणि ह्या बॅचकडून आम्हाला जी मदत मिळालेली आहे त्याचा आदर्श घेऊन नक्कीच इतर व्यक्तीसुद्धा पुढे येतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि महानगरपालिकेच्या वतीने या सर्व दानशूर व्यक्तींचा मी आभार व्यक्त करतो।